सन्माननीय शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर आणि या तप्त उन्हामध्ये साखळीत जमलेले सर्व महिला बंधू बांधव शिवसैनिक, अत्यंत महत्त्वाचा असा हा मतदार संघ आहे. गोव्याचे मुख्यमंत्री इथून निवडणूक लढताय आणि बाहेर हवा अशी आहे की साखळीत मुख्यमंत्री पडणार. गोव्याचे मुख्यमंत्री या मतदारसंघातून परत निवडून येत नाही असा निर्णय, असा निश्चय साखळीच्या मतदारांनी केलेला आहे. 2 दिवसापूर्वी मी साखळीमध्ये होतो, फिरत होतो आणि मला साखळीतले काही लोक सांगत होते. मी म्हटलं, अरे इतका मोठा माणूस, गोव्याचा मुख्यमंत्री, इतके वर्ष आमदार आहेत, विधानसभेचे अध्यक्ष होते, कसा काय पडू शकेल? म्हणजे ज्या पद्धतीनं घराघरामध्ये मतदान विकत घेण्यासाठी पैशाचं वाटप सुरू केलंय त्यांनी, याचा अर्थ ते पडत आहेत. मुख्यमंत्र्याला अशाला पैसे वाढायला पाहिजे हो. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा मत विकत घेण्याची सत्ता, कुटुंबात जाऊन शपथ मत देण्यासंदर्भात, याचा अर्थ साखळीकरांनी निर्णय घेतलेला, यांना घरी बसवायचं. त्यांच्यासमोर शिवसेनेचे आपले उमेदवार आहेत ॲडव्होकेट सागर धारगळकर. सागर धारगळकर त्यांनी किती धसका घेतला असावा मुख्यमंत्र्यांनी, तर काही करून शिवसेनेचा उमेदवार हा माघार घ्यावी, आम्ही प्रचाराला येऊ नये, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. पण आदित्य ठाकरे साखळीमध्ये आलेले आहेत, प्रचाराला आलेले आहेत आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, सागर धारगळकर हे साखळीच्या जनतेचा आवाज बनून गोव्याच्या विधानसभेत पोहोचणार आहे. गुरुदास गावकर, देवीदास गावकर, परिये वाळपई, गोविंद गोवेकर, अलोणा हे सुद्धा 3 आपले उमेदवार इथे उपस्थित आहे. ही लढाई फार अवघड आहे. म्हणजे परिये आणि वाळपई, बरं का, हे 2 गावकर, तिकडली लढाई बरं का आदित्यजी, राजा विरुद्ध प्रजा अशी आहे. खासे तिथे जे राणे आहेत त्यांना खासे म्हणतात, सरदार. हे सरदार आणि ते खासेंच्या पंक्तीतले लोक आहेत, ते राजे आहेत. राजांनी अनेक वर्ष तिथे राज्य केलं आहे पण प्रजेला काय मिळालं नाही आणि म्हणून त्या प्रजेतले 2 गावकर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, देवीदास गावकर आणि गुरुदास गावकर. ही राजा विरुद्ध प्रजा अशी लढाई या 2 मतदारसंघात होते आणि जेव्हा अशी लढाई होते राजा विरुद्ध प्रजा, तेव्हा प्रजेचा विजय होतो आणि राजेशाहीचा पराभव होतो. हा या देशाचा इतिहास. आमचे गोविंद गावकर उभे आहेत अजोनाला, हडाचा कार्यकर्ता, अनेक वर्षापासून सामाजिक काम करतो, घराघरात तो परिचित आहे. त्याचीही लढाई ही अशीच तिकडल्या धनदानग्यांविरुद्ध आहे, दहशतवादाविरुद्ध. शिवसेनेनं अशा प्रकारे सामान्यातल्या सामान्य उमेदवाराला या निवडणुकीमध्ये उभं करून गोव्याच्या जनतेचा आवाज हा विधानसभेत पोचवण्यासाठी प्रयत्न केला.
गोव्याचं वातावरण, राजकीय वातावरण हळूहळू बदलत आहे. पंतप्रधान येत आहेत, गृहमंत्री येत आहेत, राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत. इथून तृणमूल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्री, बरंच काय चालू आहे. नवीन नवी आश्वासनं देत आहेत, प्रलोभनं दाखवत आहेत, खोटं बोलत आहेत, नवा इतिहास सांगत आहेत गोव्याचा. पण शिवसेनेला आणि महाराष्ट्राला गोव्याचा इतिहास सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्र आणि गोवा ही जुळी भावंड आहेत. आमचं रक्त एक आहे, आमचे देव एक आहेत, आमचा विचार एक आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात ज्या प्रकारे उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक आदर्श सरकार, लोकहिताचं सरकार, महिलांना संरक्षण देणारं सरकार, बेरोजगारांना काम देणारं सरकार, पर्यटनाचा विकास करणारं सरकार ज्या प्रकारे महाराष्ट्रात सुरू आहे, गरिबांचं सरकार, अशा प्रकारचं राज्य या गोव्यामध्ये आणण्यासाठी आणि तुमचा आवाज ऐकण्यासाठी शिवसेना गोव्याच्या मैदानामध्ये उतरलेली आहे. आणि जेव्हा शिवसेना मैदानात उतरते तेव्हा त्या मैदानात फक्त शिवसेनेचाच विजय होतो, दुसरं कोणी सपोर्ट शिकत नाही. धनुष्यबाण आहे. धारगळकरांनी सांगितलं रावणाचं वध. शिवसेनेनं गेल्या 50 वर्षात एवढे रावण मारलेले आहेत की वरती रावणाने एखादी आमच्या विरुद्ध आघाडी उघडली असेल, पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलोय. त्याच्यामुळे गोव्यातल्या रावणाने आता हे आमचे 4 धनुष्यबाण शिवसेनेचे पर्ये, वाळपई, हल्दोणा आणि साखळी हे 4 जे आमचे योद्धे आहेत त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे. आणि जिथे जिथे रावण आहेत त्यांच्या छाताडावर पाय ठेवून हे रावण गोव्याच्या विधानसभेत जाणार आहे. सगळे आमचे महाराष्ट्रातून, कोकणातून लहान लहान कार्यकर्ते इथे काम करतात. त्यांना तुम्ही बाहेरून आलेले म्हणू शकत नाहीत. बाहेरून बाहेरून नाही, हे सगळे गोवेकरच आहेत. जे ते काम करतात बरेचसे लोक आपले, ते गोव्यातले मुंबईत काम करणारे शिवसैनिक आहेत. ते आपल्या गावाला येऊन शिवसेनेचं काम करत आहेत. किशोरीताई पेंडणेकर बसल्यात, पेंडण्याचे गोव्याच्या, मुंबईच्या महापौर आहेत. मुंबईचं नेतृत्व कोण करत आहे? तर गोव्याची एक कन्या करते आहे. हा मान फक्त शिवसेनाच देऊ शकते. आमच्या आमदार गोव्यातले आहेत, मुंबईत, महाराष्ट्रात. शिवसेनेचे अनेक नगरसेवक गोव्यातले आहेत. म्हणून गोव्याचं आणि शिवसेनेचं जे नातं आहे ना, ते मनाचं नातं आहे, हृदयाचं नातं आहे. आणि त्या नात्यानं शिवसेना इथे निवडणूक लढते आहे. जे कोणी आम्हाला बाहेरचे म्हणतील त्यांना गोव्याची जनता यावेळेला बाहेरचा रस्ता दाखवते. बाहेर वसपायचा मार्ग असेल काहीतरी केलेला असेल. आणि आदित्य ठाकरे साहेब इथे आले. गोव्याच्या विकासाची ब्लूप्रिंट, गोवा आम्ही कसा पुढे नेऊ विकासाच्या दृष्टीनं, गोव्यातल्या तरुणांना रोजगार कसा देऊ, बेरोजगारांना आधार कसा देऊ, भूमिपुत्रांना न्याय कसा देऊ आणि महिलांना संरक्षण कसं देऊ, हे सांगण्यासाठी, हे निर्माण करण्यासाठी, गोव्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरे आलेले आहेत. ते आपला शिव. पण मी सांगतो 14 तारखेनंतर निकाल लागतील, निवडणुका होतील, मार्चमध्ये निकाल लागतील, 10 मार्च. आणि मला खात्री आहे शिवसेना इथे कशा करता आली आहे हा प्रश्न ज्यांना आज पडलेला आहे, ते 11 मार्चला जेव्हा डोळे उघडतील तेव्हा त्याने समोर त्यांचा असेल की शिवसेनेचे आमदार हे गोव्याच्या विधानसभेत पोहोचलेले आहे, शिवसेनेचे आले. इतकंच मी तूर्त सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय गोमांतक, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.